छत्रपति शिवाजी महाराज रायगडावरती हा 350वा राज्याभिषेक सोहळा होता। शासनाच्या वतीने हा राज्याभिषेक सोहळा केला। प्रोटोकॉल मध्ये ते सगळ्या सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते। नाराज व्हायचं नाट्य करायचं आवश्यकता नाहीये। छत्रपती शिवरायांचा हा राज्याभिषेक सोहळा आहे, शासन साजरा करताय ना, आपण प्रोटोकॉल म्हणून तिथे हजर राहिलेत। बघ असं महाराजांच्या ह्याच्यात असं नाट्य करणं योग्य नाहीये। शेवटी हा सर्व महाराष्ट्राचा काय देशाचा काय जगाचा आनंदाचा क्षण आहे, परंतु मला वाटतं की हे प्रीमॅच्युअर त्यांनी स्टेटमेंट केलं असं माझं मत आहे। त्यामुळे असं या सोहळ्याला असं बोलणं योग्य नव्हतं असं माझं मत। ते म्हणतात की हा शासकीय कार्यक्रम असला तरी तो शासकीय वाटत नव्हता, तो राजकीय वाटत होता, कुठे राजकीय जास्त? प्रश्न असा की राजकीय असायचं काही कारण नाही ना, राजकीय असतं तर ते कसे आले? राजकीय जर भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा कार्यक्रम हा छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा असता तर राष्ट्रवादीचे खासदार आहेत ते कसे आले मग सोहळ्याला? असं म्हटलं तर परत आम्हाला म्हणणार बा हे आम्हाला पक्षाला बोलवलं का नाही असं। तुम्ही पक्षाला हजर राहता, सर्व तुम्ही मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री महोदयांच्यामध्ये उपस्थित राहता, तो राज्याभिषेक सोहळा उघड्या डोळ्यांनी पाहता, त्याच्यात सहभागी होता, राज्याभिषेकामध्ये सहभागी होता। आता प्रॉब्लेम काय झाला याच्यात? प्रॉब्लेम तर काहीच झाला नाही, परंतु अशा पद्धतीनं हा काही घरचा कोणाचा कार्यक्रम नाही, पण तुझं माझं करायचं आणि जे चांगलं चाललंय त्याला कुठंतरी गालबोट लावण्याचा हा प्रयत्न आहे। शेवटचा प्रश्न, राष्ट्रवादीने एक ट्विट देखील केलंय, उदयनराजेंना पाहुण्यासारखं खाली बसवलं असं ट्विट अमोल मेटकरीने केलंय। उदयनराजे कुठे लांब असतील, ते पडद्याआड कुठेतरी असतील। उदयन महाराज पहिल्यांदा आले, मानसन्मान झाला, महाराजांना अभिवादन केलं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीच्या बरोबरीने ते राज्याभिषेक सोहळ्यामध्ये सहभागी झाले। माननीय उदयन महाराजांचं भाषण देखील झालं, त्यांनी संबोधित देखील जनतेला केलं, आणि त्यामुळे महाराज हे महाराज आहेत, सरकारच्या वरती महाराज आहेत। हे सरकार उदयन महाराजांचा अनादर करू शकत नाही। मिटकरींना म्हणावं पुन्हा एकदा तपासून बघा आणि आपलं स्टेटमेंट मागे घ्या। खूप धन्यवाद सर। आपण बघतोय राम शिंदे आपल्यासोबत होतं, हे सरकार राजेंचा अवमान कधीच करणार नाही, अमोल मिटकरींना यांनी टोला लगावलेला आहे। कॅमेरामन महबूब सर, सुशांत सावंत, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।